यस स्क्रीन ना क्या होता है। हाँ ठीक ओके okay. तर आपण थोडीशी उजळणी करतो। आपण काल पहिला अध्याय सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे काय झालं ते, की कशा प्रकारे अर्जुन हा विना विषाद झालेला आहे, म्हणजे कशा प्रकारे तो असमंजस झालेला आहे। तर मला थोडंसं सांगा ना, आपण सुरुवात करताना सांगूया की मला 9 विजयाची कारणं सांगा ना सगळ्यांनी। आपण एक एक कारण घेऊया की आपण कालच्या अध्यायामध्ये काय केलं। थोडीशी एक 5 मिनिटं उजळणी घेणार नक्की, हे प्रत्येक दिवशी आपण करणार आहोत, कारण सगळे अध्याय हे एकमेकांशी सुंदर गुंफलेले आहेत, त्याच्यामुळे आपण प्रत्येक अध्यायाला पुढे जाताना थोडीशी उजळणी करून पुढे जाणार आहोत। सगळ्यांना हरे कृष्ण आहे। आणि मला थोडीशी उत्तरं द्या, मला सांगा की कुठली 9 कारणं आपण बघितली विजयाची। पहिलं कारण, सगळ्यात महत्वाचं कारण, सगळ्यांनी क्विझ सोडवली आहे का? सगळ्यांनी चार उत्तर, म्हणजे हा केशरी ध्वज, कपी ध्वज म्हणतात प्रियांका माताजी, कपी ध्वज, ठीक आहे, व्हेरी गुड। पहिलं कारण, दुसरं कारण, दुसरं कारण सांगा। सगळ्यांनी प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल, मी इथे बसली हो तुम्हाला सांगायला। सगळ्यांनी थोडा संवाद साधा, एवढाच उद्देश आहे माझा की आपण एकमेकांशी संवाद साधूया। भाग्यलक्ष्मी, खूप सुंदर। दुसरं कारण, शंखनाद, खूप छान। सुरेखा माताजी, संजना माताजी, स्वतः श्रीकृष्ण, बरोबर, म्हणजे त्यांना ऋषिकेश म्हटलंय प्रियांका माताजी, कि जे सगळ्या इंद्रियांचं नियंत्रण, धर्मक्षेत्र, बरोबर भूमिका माताजी। पाचवं कारण, दिव्य रथ, सहावं कारण, बरोबर। सातवं कारण काय आहे आता, आठवा तो दिवस कुठला आहे, मी थोडी हिंट देते, दिवस कुठला होता तो सांगा। एकादशी, मोक्षदा एकादशी, अगदी बरोबर, व्हेरी गुड। आता 2 कारणं राहिली आहेत सांगा, 2 कारणं रांग सांगा। थोडीशी कठीण आहे, गांडीव धनुष्य, अगदी बरोबर कीर्ती माताजी। आणि जे सगळे जीव द्यायला जे कोण तयार होते, सगळे जीवाला जीव द्यायला तयार होते युद्धामध्ये, त्यक्त जीविता, त्यक्त जीविता, हे 9वं कारण, असे हे 9 कारण। खूप छान, थँक्यू सो मच। मला असं इंटरॅक्शन हवंय आणि सगळ्यांनी असं संवाद साधा। आपण चॅटवरून साधूया, कारण मी कोणालाही अनम्यूट करत नाही, कारण खूप आवाज एकमेकांवर आदळतील आणि मग आपल्याला काहीच कळणार नाही, म्हणून मी आपल्याला एंडला त्यक्त जीवित, अगदी बरोबर काशीनाथ प्रभूजी, व्हेरी गुड, खूप छान, धन्यवाद। सगळ्यांनी असाच सहभाग घ्या, चुकलं तरी चालेल, मी तुम्हाला सांगायला इथे आहे आणि काही हरकत नाही। आपण म्हणतो ना तसं, चुकीतूनच सांग, कुठेतरी अज्ञान असेल तिथे आपण ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो, त्यामुळे ती जिज्ञासा अजून वाढते, त्यामुळे नक्की प्रयत्न करा आणि चुकलं तरी मला उत्तरं द्या। तशीच मला 5 कारणं सांगा आता, अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं सांगा। पहिलं कारण अर्जुनाच्या विलापाचं का त्याला वाटतंय, ठीक आहे, पाप नाही, बरोबर, करुणा, येस, करुणा नाही, त्याच्या मनामध्ये करुणा आहे। दुसरं पाप सांगितलंय, आनंद नाही, व्हेरी गुड। चौथं कारण, त्याला काय वाटतंय, त्याच्या मनामध्ये त्याला पाप वाटतंय, आपण करतोय ते पाप आहेत। आणि चौथं काय आहे, त्याला काय वाटतंय अजून, कौटुंबिक परंपरेला कुठेतरी धोका आहे, अगदी बरोबर, खूप छान। आणि शेवटचं असमंजस, व्हेरी गुड, एक्सलेंट, खूप छान, सगळ्यांनी सहभाग दाखवल्याबद्दल, अगदी बरोबर। मोह हे येणार नाही, मोह हे कारण नाहीये, त्याला करुणा वाटलेली, तर आपण ती कारणं समजून घेतली, कारण आणि त्याच कारणांची उत्तरं आज भगवंत देणार आहेत। जसं आपण म्हटलं की पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी फक्त ऐकून घेतलेले आहेत, कारण भगवंत हे उत्तम गुरु आहेत आणि त्याच त्याच लाईन्सवर आपण पुढे जाणार आहोत। आणि तसं आपण जे 3 म्हणजे कुरुक्षेत्रावरती जी लढाई सुरू होणार होती, तेव्हा प्रत्यक्ष कृष्णांनी अर्जुनाला रथाच्या युद्धाच्या मधोमध नेलंय हो, आणि सगळी भगवंतांची योजना आहे। आणि जसं आपण ऐकलं की भगवंतांनी कुठेतरी अर्जुनाच्या मनामध्ये असमंजसपणा, की कुठेतरी त्याला, कारण तो अर्जुन नरनारायणापैकी एक होता हो, नरनारायणापैकी नर जो ज्याने पाशुपाशास्त्र घेतलंय, गांडीव धनुष्य ज्याच्याकडे होतं, जो द्रोणाचार्यांचा इतका उत्तम शिष्य आणि इतका उत्तम धरूरधर, पण कुठेतरी का हो, कारण ही भगवंतांची योजना, ही भगवत गीता आपल्यापर्यंत पोहोचावी आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं, याच एका उद्देशाने भगवंतांनी पृथ्वीवरती 5,500 वर्षापूर्वी ही भगवद्गीता कुरुक्षेत्रावरती सांगितली आहे। 45 मिनिट हा संवाद अर्जुन आणि कृष्णामध्ये सुरू होता आणि त्यामध्ये या सगळ्या भगवद्गीतेचा हा सुंदर उपदेश भगवंतांनी केलेला आहे, जो आपण सगळे जाणून घेतो आहोत। आणि मग त्याच कुरुक्षेत्रावरती बघा की दुर्योधन, जिथे कौरव की जे विरुद्ध बाजूनी भगवंत अर्जुनाचे भाऊ होते, त्या दुर्योधनाची स्थिती काय बघितली हो आपण,
की किती भीती मनामध्ये आणि किती आश्चर्यजनक भीती आणि कुठेतरी मन कापत होतं, कुठेतरी मनामध्ये खूप काहीतरी काय म्हणतो ना आपण, मनामध्ये अक्षरशः भीती म्हणण्यापेक्षा एक प्रकारचं दडपण आलेलं होतं, कारण अधर्म होता हो सगळा, विनाशक आले, विपरीत बुद्धी होती सगळी, आणि म्हणूनच कुठेतरी युद्ध पुकारलेलं होतं की सुईच्या टोका एवढं सुद्धा आम्ही तुम्हाला देणार नाही राज्य, कारण कुठेतरी द्वेष होता, मनामध्ये कपट होतं, आणि त्याला खतपाणी घातलं गेलेलं होतं. त्याला खतपाणी घालायला त्यांचे मामा होते, त्यांचे वडील होते दुर्योधन, प्रत्यक्ष धृतराष्ट्र, ज्यांची भावना आपण बघितली की जी लिंबा कसं पिळतो, दुधामध्ये लिंबू पिळतो, त्याप्रमाणे त्यांची भावना दाखवलेली आहे. कारण मामकः पांडवाश्चैव, इथेच त्यांनी कुठेतरी भेद केलेला आहे, आपले पुत्र आणि पांडवांचे, पांडव पंडुराजाचे पुत्र, पंडू आपल्या भावाचे पुत्र, याच्यामध्ये कुठेतरी भेद केलेला आहे, आणि या भेदामुळेच कुठेतरी या ठिणगी पडलेली आहे युद्धाची. आणि मग कुठेतरी मन सांशक होतं, कुठेतरी मनात पाल सुकसुकत होती की हे युद्ध होणार की नाही, कारण हे धर्मक्षेत्रासारख्या ठिकाणी होत आहे, मग हे युद्ध होईल की नाही, आणि आपल्या मुलांना राज्य मिळेल की नाही, आपली मुलं जिंकतील की नाही. कुठेतरी फक्त द्वेष हो, मनामध्ये फक्त कपट होतं, आणि ही कपटी भावना फक्त पुढे घेऊन जात होती. आणि म्हणूनच संजय जे सचिव होते, पण इतकं मनामध्ये आपण बघाल संजयांच्या प्रत्येक श्लोकावरून की ज्यांना इतकं सुंदर असं भाग्य मिळालं होतं की जे भगवंतांचा उपदेशही ऐकत होते एकीकडे, आणि जे आपल्या राजाचं आदेशाचं पालनही करत होते, आणि त्यांना अगदी मिनटा मिनटा गणित जी काही माहिती होती कुरुक्षेत्रावरची, ती सगळी माहिती ते देत होते. आणि अशा प्रकारे आपण बघतोय की मग ह्याचं निरीक्षण प्रत्येकाने कसं केलं, ह्या तीन प्रतिक्रिया आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितल्या. आणि कुठेतरी अर्जुन हा त्यांनी ठेवलेला आहे, त्याचं धनुष्य ठेवून दिलेलं आहे, आणि आता मी युद्ध करू शकत नाही असं कुठेतरी त्यांनी कबूल केलेलं आहे, आणि कुठेतरी सांगितलेलं आहे की हे आपण पाच कारणं बघितली, आणि या सगळ्यांवरनं आपण बघितलंय की मी आता पुढे जाऊ शकत नाही आणि मी हे युद्ध करू शकत नाही. अशा प्रकारे तो आपण ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये आज जाणून घेणार आहोत की या प्रत्येकाचा कारण आणि प्रत्येकाबद्दल काय उपदेश केलाय भगवंतांनी, की मग तुझ्या मनातली करुणा काय आहे, तू करुणा खरंच बाळगली पाहिजेस का नाही, त्याचं कारण 1:28-30 आपण मग सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपण बघितलेलं होतं. पण 28-30 मी का करुणा बागतोयस तू आणि आपण काय आहोत हे सगळं पुढे दाखवलंय. 2:11-30 हे ज्ञान दिलेलं आहे. 2:31-37 आपण कर्मयोग मग आनंद, मग ते कर्मयोग आणि कर्मकांड याच्यातला फरक दाखवत आहे. 2:33-38-53 पर्यंत आपण बुद्धियोगाबद्दल बघणार आहोत की भक्तीची क्रिया तू कुठलंही पाप करत नाहीयेस, आणि त्यानंतर असमंजस होऊ नकोस, तुला कुठेतरी दृढ व्हायचंय, निश्चय दृढ करायचा, आणि तो कशा प्रकारे करायचाय, तर एका स्थिताधीर मुनीप्रमाणे. मग ते स्थिताधीर मुनी कोण आहेत आणि कसे असतात, त्यांचं वागणं काय असतं, मग अर्जुनाच्या मनात एक ना अनेक असे भरपूर प्रश्न पडलेले आहेत, आणि त्याचनुसार हा संवाद पुढे जाणार आहे. आणि मग जी पारिवारिक परंपरा आहे त्याचं कारण आपण थोडक्यात आज बघणार आहोत, पण थोडक्यात उद्या बघणार आहोत तिसऱ्या अध्यायामध्ये, कारण कुठेतरी कर्मयोगाला आपण जाणार आहोत आणि कशा प्रकारे मग त्याचं कारण आहे, तर आजचं थोडस आहे आणि वर्णशंकर आणि वर्णाश्रम याच्यामधला फरक आपण जाणून घेणार आहोत. थोडं पुढे जातोय आणि हेच इंग्लिश मधली अध्याय आहे. तर आता आपल्याला बघायचंय की मग असमंजस झालेला आहे अर्जुन, असमंजस झालाय म्हणजे काय हो, की अर्जुनाला नक्की कळत नाहीये की त्याने काय केलं पाहिजे, तो अजिबात निश्चय करू शकत नाहीये की मी युद्ध करायला हवंय का मी युद्ध करू नये, कारण मी जे योग्य कडे करतो आहे का नाही करतोय. माताजी वाचा हरे कृष्ण, दिसतंय तुम्हाला? हरे कृष्ण माताजी. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. हरे कृष्ण. बघा अर्जुनाला हे असमंजस, मग आपण म्हणतोय की हा असमंजसपणा आल्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्यांनी आपल्या गुरुला मग कुठेतरी बघा की कुठेतरी माझी स्थिती काय झालेली आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेहस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हं शाधि मां त्वां प्रपन्नम्. हरे कृष्ण माताजी वाच. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे.
मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा. हरे हरे कृष्ण माताजी. बघा अर्जुन, अर्जुन सरेंडर केलंय त्यांनी. कुठेतरी अर्जुन हा प्रिय सखा आहे, भगवंतांचा प्रिय सखा आहे, की जिथे पांडवांच्या बाजूनी, जिथे दुर्योधन आणि अर्जुनाला जेव्हा काही ऑप्शन्स दिले गेले आणि विचारलं गेलं की प्रत्यक्ष कृष्णांच्या जेव्हा ते दालनामध्ये आले होते तेव्हा डोक्याशी अर्जुन बसलेला होता, डोक्याशी दुर्योधन बसलेला होता आणि पायाशी अर्जुन बसलेले होते. आणि तुम्हाला माहिती आहे हो की उठल्यानंतर मनुष्य कुठे बघणार हो, पहिल्यांदा कुठे लक्ष जाणार सांगा मला, की तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा तुमचं लक्ष कुठे जातं हो? तुमच्या पायाकडे जाईल का डोक्याकडे जाईल? हरे कृष्णा. थोडी उत्तर द्या, थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवा पायाकडे. अगदी बरोबर योगेश प्रभूजी, अगदी बरोबर. येस. आणि म्हणूनच की ज्याला अगदी, मग तो म्हणतो दुर्योधन हा काय मूर्ख आहे, पायाशी बसलेला आहे आणि त्यांनी इथे जाऊन बसायचं. कारण बघा, विनाशी काले विपरीत बुद्धी, सगळा द्वेष आणि अज्ञान अहंकार भरलेला होता मनामध्ये. आणि म्हणूनच मग जेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारलं, कारण पायाशी बसलेला होता शिष्य आणि शिष्याला पहिली संधी दिली गेली आणि विचारलं की तुला कोण हवंय, माझं सैन्य एवढं आहे माझ्याकडे का, मीच प्रत्यक्ष हवाय. आणि मग तेव्हा काय अर्जुनाने उत्तर दिलंय, की मला प्रत्यक्ष तुम्ही आमच्या बरोबर हवे आहात, भगवंत हवे आहात. तिथे दुर्योधनाचं मन परत सांगताय, काय काय सांगतोय, एवढं सैन्य घ्यायचं, एवढं त्याला ऑप्शन दिलं आहे सैन्य द्यायचं, तो हा फक्त एकच मागतोय की तुम्हीच राहा फक्त. पण का हो? कारण अज्ञान आहे, कुठेतरी कळतच नाहीये ना की आपण काय मागतोय काय करतोय. मग तुम्हाला, तुमचं सैन्य आम्हाला हवंय जेव्हा विचारलं गेलं तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं, घ्या आमचं सैन्य, माझं एवढं आहे घ्या. मग कुठे कुठेतरी अधर्माकडे फक्त वाटचाल चाललेली होती. आणि अशाच या अर्जुनाला, की जो प्रिय सखा आहे, ज्याच्या बरोबर ऋषिकेश आहेत, भगवंत आहेत, अशाच या प्रिय सख्याला मग असमंजस झाल्यानंतर तो आपल्या गुरुला, म्हणजे आपल्याच प्रिय सख्याला तो शरण जातोय, की ज्याला आता कळत नाहीये. आणि मग हे गुरु, आता हे गुरु म्हणजे गुरुंनी इतकं उत्तम गुरुचं उदाहरण आपण बघितलंय, की कृष्णांनी फक्त ऐकलंय पहिल्या अध्यायामध्ये की तुझं काय तुला होतंय आणि काय वाटतंय तुझ्या मनामध्ये, या सगळ्या भावना त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत. आणि आता त्याच्यावरती सोल्युशन, आता त्याच्यावरती भगवंत उत्तर देत आहेत. आणि म्हणूनच तिथे कुठेतरी अर्जुन फक्त त्यांना सरेंडर, त्यांना पूर्ण शरणांगत झालेला आहे, की मला आता तुम्ही उपदेश करा की हे युद्ध मी करावं का मी न करावं. या मी द्विधा मनस्थितीत झालोय आणि मला कळत नाहीये की मी काय करायला हवे, तर या असमंजसपणातून आणि म्हणूनच तुम्ही मला उपदेश द्या, मी तुमचा शिष्य आहे आणि मी तुम्हाला उपदेश द्या. आता शिष्य गुरुचं बघा हे नातं कसं असतं, साधं आपल्या प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये बघा, की जेव्हा आपल्याला कधी वाटतं की जेव्हा मनस्थिती आपली कुठेतरी आपल्याला काहीतरी वाटतंय की कुठेतरी आपली मनस्थिती ठीक नाही, आपल्याला ज्ञान हवंय आणि आपल्याला काही गोष्टी समजत नाही, हे मी करू का आहे की नको करू का, बघा तुमच्या मनात काय होतं हो पहिल्यांदा, तुम्ही काय मनामध्ये आणता मला सांगा या प्रॅक्टिकल युगामध्ये. तर तुम्ही काय, तुम्ही अनम्यूट आहात पण तुम्ही चॅटमध्ये उत्तर द्या ना मला, तुम्हाला काय वाटेल अशा वेळेला. मी म्यूट केलंय कारण आय एम सॉरी, मी अनम्यूट एकदम नाही करू शकत तुम्हाला राम प्रभूजी, सॉरी, मी नंतर करते तुम्हाला सगळ्यांना. पण तुम्हाला काय वाटतं अशा वेळेला, जेव्हा प्रॅक्टिकली तुमच्याही मनात तुमची स्थिती जेव्हा अर्जुनासारखी होते तेव्हा तुमच्या मनात काय येतं हो, की तुम्हाला काय केलं पाहिजे? एक सेकंड ना. कोणा मोठ्या व्यक्ती बरोबर, कोणा मोठ्या व्यक्तीकडून सल्ला घेणे, अगदी बरोबर संजना माताजी, मोठ्या व्यक्तींचा म्हणजे कुठेतरी आपण बोलून मध्य काढणं, अगदी बरोबर, खूप सुंदर उत्तर देत आहे, खूप छान, खूप छान, धन्यवाद सगळ्यांना. म्हणजे कुठेतरी आपण का असं आपल्या मनामध्ये, प्रॅक्टिकली जेव्हा आपल्या मनामध्ये या गोष्टी येतात तेव्हा कुठेतरी आपल्याला कुणातरी उत्तम गुरुची किंवा उत्तम व्यक्तीची, की ज्याच्याकडे हे ज्ञान आहे, जे आपल्याला या द्विधा मनस्थितीतून आणि कुठेतरी मार्ग काढण्यासाठी आपल्याला मदत केली जाईल. आणि मग या गोष्टीला कशा प्रकारे जाणलं जातं,
आणि कशा प्रकारे मग त्याच्यासाठी तुम्ही कसं होईल, तर तुम्हाला एका उत्तम गुरुची, मग या उत्तम गुरुला कशा प्रकारे आपण बघितलं पाहिजे, तर कशा प्रकारे आपण उपदेश करण्यासाठी आपण कशा प्रकारे त्याची निवड केली पाहिजे, या थोड्याशा अजून सखोल गोष्टी आहेत की मग या गुरु जाणण्यासाठी तुम्हाला काय तुमच्या मनाला विचार आणले पाहिजे तुमच्यामध्ये. आणि त्याच गोष्टीला अनुसरून मी तुम्हाला अजून एक उदाहरण देईन. मग जेव्हा तुम्ही काही गोष्टी आणता तेव्हा ती गोष्ट कुठेतरी, आता आपण आध्यात्मिक मार्गावर हा प्रवास करतो आणि मग जेव्हा तुम्ही कोणी उत्तम गुरु, मग तो उत्तम गुरु तुम्हाला शारीरिक मानसिक आणि उत्तम प्रकारे साधना म्हणजे तुम्हाला या आध्यात्मिक मार्गावर सुद्धा उत्तम उपदेश देईल, अशा प्रकारचा हा उपदेश जेव्हा अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला विचारलाय तेव्हा हा उपदेश केला जातो. आणि मग एक सेकंद द्या मला, एक सेकंद. काही आवाज येत होते तर अशा या प्रॅक्टिकल गोष्टीला अनुसरून माझा म्हणण्याचा उद्देश इथे मी फक्त उदाहरण देऊ इच्छित होते की आपण एका अनुभवी व्यक्तीकडून मग त्याचं मार्गदर्शन घेतो आणि मग ही अनुभवी व्यक्ती, मग ही अनुभवी व्यक्ती आपण कशा प्रकारे जाणतो की कुठेतरी आपल्याला वयाने मोठी आहे, कुठेतरी अनुभवाने मोठी आहे आणि कुठेतरी त्यांना त्या गोष्टीचं जास्त ज्ञान आहे. मग अशा प्रकारे आपण आपलं मन अशा गोष्टी आपण अशा व्यक्तीकडे मोकळं करतो आणि अशा व्यक्तीकडून आपल्याला सल्ला घेण्याची इच्छा असते, कारण मग तिथे कुठेतरी आपलं मन द्विधा झालेलं असतं. आणि मग कशा प्रकारे, मग कुठेतरी यामध्ये सुद्धा आपली गफलत होऊ शकते की आता ती व्यक्ती आपल्याला उत्तम गोष्ट सांगणार आहे का नाही, कुठेतरी मन सगळ्या गोष्टींनी द्विधा असतं आणि म्हणूनच कुठेतरी पडताळून बघण्याची गरज असते आणि मग ते पडताळून बघण्यासाठी हे ज्ञान आवश्यक असतं आणि त्या ज्ञानाच्या दृष्टीने मग ते उत्तम ज्ञान. आता हे ज्ञान जे भगवंतांचं आपण ऐकणार आहोत की भगवंतांनी पूर्णपणे मग भगवंतांच्या ऐश्वर्याकडे आपण पुढे जाणार आहोत, मग असा हा अशी ही व्यक्ती, अशी ही अनुभवी व्यक्ती ही ज्ञानाने परिपूर्ण असावी आणि कुठेतरी ती परिपूर्ण आहे आणि आपण जेव्हा त्या व्यक्तीचं मार्गदर्शन मागतो तेव्हा ती व्यक्ती कुठेतरी फिजिकली, मेंटली आणि स्पिरिच्युअली, हे महत्वाचं आहे, कारण कुठेतरी सायकल आपण कुठेतरी फिलॉसॉफिकली म्हणजे आपण म्हणतो तत्वज्ञान दिलं जातं, उपदेश दिला जाईल, परंतु ती गोष्ट योग्य आहे की नाही हे पडताळून बघणं, मग हे पुढे जाण्यासाठी पडताळून बघणं त्या उत्तम गुरुला जाणणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्या उत्तम गुरुकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. पण तो उत्तम गुरु हा कशा प्रकारचा असावा, तर अशा प्रकारे की जो तुमची या गोष्टीवरती प्रगती करू शकेल. आणि म्हणूनच पुढे जाऊन आता अर्जुन कृष्णाला सरेंडर झालेले, अर्जुनाने सरेंडर करून विचारले मी तुम्हाला शरण आलोय आणि तुम्ही मला उपदेश करा. आणि मग आपण म्हणतो की आता हा उपदेश भगवंत सुरू करणार आहे, मग हे भगवंत कोण आहेत? आता आपल्याला जाणायचं आहे की अर्जुनाला भगवंत उपदेश करता आहेत आणि आपण जाणणार आहोत, मग हे भगवंत कोण आहे? अहो उद्या आपल्याला कोणी सांगितलं की तुमच्या बाजूला श्रीकृष्ण येऊन बसले की हे श्रीकृष्ण कोण आहे, तर इतकं आपण जाणू शकतो का? आपलं इतकं, इतकी आपली पात्रता आहे, आपले इतके इंद्रिय, इतके इतके आपण इतक्या परिपूर्ण स्टेजला आहोत? नाही, कारण कुठेतरी आपले सदोष इंद्रिय आहेत, कुठेतरी आपलं नियंत्रित इंद्रिय आहेत, कुठेतरी लिमिटेशन्स आहेत, कुठेतरी दृष्टी आपली दोषपूर्ण आहे. आणि मग ही दोषपूर्ण कशी असू शकते आणि मग त्या टप्प्यांवरून कशा प्रकारे आपल्याला जायचं आहे? कारण कुणालाही आता सांगितलं, आता तुम्ही बघा या जगामध्ये, आता तुम्ही या आध्यात्मिक प्रवासामध्ये आलेले आहात, कुठेतरी तुमच्या मनामध्ये कुठेतरी श्रद्धा आहे, कुठेतरी असावी. जेव्हा तुम्ही या मार्गावरती आला आहात, तुम्ही एक उत्तम ज्ञान संपादन करायला आले आहात. आपण पुढच्या अनेक अध्यायांमध्ये अजून प्रत्येक वेळी आपण या गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारे पडताळून बघणार आहोत, परंतु हे ज्ञान आणि मग ह्या टप्प्यांवरून कशा प्रकारे जायचंय आणि कशा प्रकारे मनातल्या श्रद्धेला आणि निष्ठेला महत्व आहे. आणि मग ह्या टप्प्यांवरून जाताना की मग त्या मनामध्ये जे काही किंतू परंतु आहेत, त्या किंतू परंतूंना सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून ही इंद्रिय की कुठेतरी भगवंतांना जाणायचं आहे, तर ती इंद्रिय आपली, अहो साध्या आपण आपल्या पापण्या बघू नाही शकत हो. आपण म्हटलं तर आपण आरशात बघितल्याशिवाय आपण स्वतःला असं करून पापण्या नाही बघू शकत. अंधार पडला तर आपण आपले हातपाय सुद्धा बघू शकत नाही, कारण आपली सदोष इंद्रिय आहे, आपली कुठेतरी इंद्रियांना लिमिटेशन्स आहेत. आणि म्हणूनच एक या तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल बघा, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय?
मला सांगा बरं, या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? कोणाकोणाला काय काय दिसत या चित्रामध्ये? थोडीशी उत्तरं द्या, मी थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवणार आहे, मग पुढे मला जायचंय, कारण खूप आहे आपल्याला सांगायला आज दुसऱ्या अध्यायात. मला फक्त काय दिसतंय तुम्हाला आकृतीमध्ये? ओके ग्रेट, थँक्यू प्रियांका माताजी. पॅरट इज इटिंग फ्रूट, ओके. पेरू खातोय, अगदी बरोबर. याच्या व्यतिरिक्त काय दिसतंय? ट्री, झाड, अगदी बरोबर. व्हेरी गुड, खूप छान, थँक्यू सो मच. काय बघा, तेजस्वी माताजींना दिसलंय, काय दिसलंय, झाड सुद्धा हिरवं आणि पोपट सुद्धा हिरवे, फळं हिरवी दिसतायत. खूप छान, धन्यवाद. खूप छान, खूप छान सहभाग घेतल्याबद्दल. बघा, आता त्याच स्वरूपावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की एक ड्राईव्ह वे आहे, बरं का, हा एक रस्ता आहे. त्या रस्त्यावरून तुम्ही उतरलाय तुमच्या कार ड्राईव्हच्या, आणि मग त्या रस्त्यावरून उतरल्यानंतर तुम्हाला समोर, जसं आता प्रियांका जरा ज्या माताजींनी सांगितलं की तुम्हाला एक निरभ्र आकाश दिसतंय आणि समोर अथांग पसरलेला समुद्र आहे, त्या समुद्रावर तुम्ही जाताय आणि कुठेतरी समुद्राच्या लाटा दिसतायत, कुठेतरी दिसतंय, परंतु ते खूप लांबवर दिसतंय. आणि त्यानंतर कुठेतरी काय आहे, तर थोडंसं पुढे गेल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला, तर थोडंसं पुढे गेल्यानंतर काही झाडं दिसतायत त्या समुद्र किनारी. तर तो समुद्र किनारा तर खूप लांब आहे, मग ती झाडं दिसतायत. मग कुठेतरी पुढे गेल्यानंतर त्या झाडावरती एक पोपट दिसतं. त्या पोपटावर थोडं पुढे गेल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला, तर तुम्हाला ते पोपट पेरू खातोय, त्याच्या तोंडामध्ये काहीतरी धरलेलं आहे. तर तुमची दृष्टी निर्दोष पूर्णपणे परिपूर्ण असते तेव्हा मी जे पाहतो ते कार्य करते यावर माझा विश्वास आहे. म्हणजे काय, तर या टप्प्यावरून जेव्हा तुम्हाला या टप्प्यावर पुढे जायचं आहे तेव्हा बघा, तर ह्या भगवंतांचं, हे भगवंतांचं सुंदर असं मोहक रूप आहे. आणि सांगायचा उद्देश काय आहे, तर आपल्याला भगवंतांना जाणण्यासाठी ती आकृती इथे नाहीये, परंतु या भगवंतांना जाणण्यासाठी त्या भगवंतांची ती त्यांनी पुढे नेली आहे का आकृती. मी बघते ना एक मिनिट, की ज्याच्यामध्ये तीन गोष्टी दिसतात. ठीक आहे, हरकत नाही. तर या टप्प्यावरती जसं मी म्हटलं की थोडं पुढे गेल्यावर याला काय उद्देश आहे बघा, की भगवंतांना जाणण्यासाठी, मग कृष्ण कोण आहे हे जाणण्यासाठी तुम्हाला या टप्प्यांवरून जायचं आहे. मग ज्यांचा आध्यात्मिक प्रवासामध्ये थोडा प्रवास आहे, जे काही ज्ञान आहे ते भगवंतांना एक प्रकाश म्हणून जाणतायत. मग भगवंतांना जाणण्याची पहिली पायरी तर ब्रह्म म्हणजे प्रकाश, जो प्रत्यक्ष भगवंतांपासूनच असतो, भगवंतांचं तेज. मग कोणी म्हणतंय की मला हे तेज आहे, देव म्हणजे, देव मला एक तेज म्हणून वाटतंय, देव म्हणजे एक प्रकाश आहे. हे ज्यांचं, की ज्यांची आध्यात्मिक शक्ती केवढी, आध्यात्मिक जेवढं काही ज्ञान असेल त्यांच्या योगे. मग थोडं पुढे आध्यात्मिक प्रवासामध्ये गेल्यानंतर भगवंतांना परमात्मा या रूपामध्ये जाणलं जातं, की ज्यांचं चार भुजा असलेलं रूप आहे, शंख, चक्र, गदा आणि कमळ हातामध्ये आहे, असं हे भगवंतांचं परमात्मा रूप आहे, जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसलेलं आहे. आणि अजून पुढे गेल्यानंतर आध्यात्मिक प्रवासात अशीच वाटचाल करत पुढे गेल्यावर तुम्हाला भगवंतांचं हे मोहक असं सुंदर रूप दिसेल हो. आणि हे असं सुंदर रूप म्हणजे डोक्यावरती मोराचं पीस आहे, हातात बासरी आहे, असं मनमोहक श्याम सुंदर रूप दिसेल. आणि ते रूप मग जिथे कुठेतरी, मग तुम्ही या भक्त म्हणून, आणि जेव्हा त्यांच्या भक्तीमध्ये रममाण होऊन कृष्णावरती निस्सीम प्रेम कराल, तेव्हा तुम्हाला हे रूप जाणलं जाईल. आणि इतकी शुद्ध भक्ती, असे हे टप्पे आहेत, असे हे टप्पे जाणून घ्यायचे की जिथे या तीन टप्प्यां, लक्षात ठेवा हे क्विझसाठी असेल, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान, या तीन टप्प्यांमध्ये भगवंतांना जाणलं जातं. आणि मग जशा प्रकारे आध्यात्मिक प्रवास असतो त्या प्रवासातल्या टप्प्यानुसार ते जाणलं जातं. मग तुम्ही किती तुमचं वाचन, किती तुमचा शास्त्र अभ्यास आहे, किती तुमचं वेदांचं ज्ञान आहे, हो वेदांचं ज्ञान म्हणजे जाणणं काय, हो वेदांचा अंत हा श्रीकृष्ण आहे. ज्याने श्रीकृष्णाला जाणलं त्यांनी सगळे वेद जाणलेले आहेत, असं हे भगवंतांचं सुंदर मोहक मनमोहक रूप असं जेव्हा डोळ्यासमोर येईल तेव्हा तो कृष्ण पूर्णपणे भगवंतांच्या प्रेमामध्ये तल्लीन झालेला असतो तो भक्त. असे याचंच उदाहरण प्रभुपादांनी खूप सुंदर दिलंय बघा, की कशा प्रकारे भक्तीमध्ये, मग भक्तांच्या टप्पे कसे, की एखादी व्यक्ती असेल, आपण साधं सकाळी उठल्यानंतर खिडकी उघडतो बरं का, हॉलची खिडकी उघडून देतो आणि काय सुंदर प्रकाश आलेला आहे, वा दिवस सुरू झालेला आहे, सुंदर प्रकाश आला, बास इतक्यावर थांबलोय तुम्ही. आतून थोडं पुढे गेल्यानंतर एखादी, ज्याला मनामध्ये कुठेतरी उत्सुकता असेल, ती व्यक्ती म्हणेल अरे एवढा सुंदर प्रकाश कोणापासून येतोय हे बघायला हवं. मग ते कुठेतरी सूर्याचं दर्शन घेतात, हो कुठेतरी सूर्याला बघतात.
आणि मग त्याच्याही पुढे जाऊन ज्यांना या याच्याबद्दल अजूनही क्युरिओसिटी असते, अजून जाणून घ्यायचं असते की सूर्य कोण आहे, की सूर्यावर इतका प्रकाश, आणि मग त्या सूर्यावर सुद्धा जाणण्याची इच्छा असते. असे हे टप्पे प्रभुपादाने खूप सुंदर असं तुम्ही जेव्हा तात्पर्य वाचाल तेव्हा याचं उदाहरण तुम्हाला कळेल. असे हे टप्पे, असे हे आध्यात्मिक मार्गावरचे टप्पे, आणि जितकं तुमचं आध्यात्मिक ज्ञान असेल तितकं तुम्ही हे भगवंतांना जाणणार आहात आणि तितकं हे भगवंतांचं ऐश्वर जाणणार आहात. असे हे भगवंत, असे हे भगवंतांचं मनमोहक रूप आणि ऐश्वर भगवंतांचं, की भगवंत सगळ्याने परिपूर्ण आहेत. आणि मग कुठेतरी सगळ्या अध्यायांमधून आणि या मार्गावरून आपण हेच जाणणार आहोत की प्रत्यक्ष भगवंतांनी स्वमुखातून जे भगवंतांची विभूती आणि ऐश्वर्यांचं वर्णन केलेले, असे हे भगवंत सौंदर्याने परिपूर्ण आहेत. काय नाहीये हो भगवंतांकडे, जे आहे ते सगळं त्यांचंच आहे. आपलं काय आहे, श्रीमंत आहेत भगवंत, प्रसिद्ध तर आहेतच, कोण जाणत नाहीये तिन्ही लोकांवर ज्यांची प्रसिद्धी आहे, असे हे भगवंत आहे. आणि सामर्थ्य तर काय की तिथेरी असुरांना ज्यांनी ठार मारलेलं आहे, मग बकासूर घ्या, मग अगदी लहानपणापासून ज्यांनी ज्याच्या डोक्यावरती नृत्य केलं अशा नागावाला सुद्धा त्यांनी मारलेलं आहे, कालिया मर्दन, की ज्या कालिया नागाला सुद्धा त्यांनी नंतर त्याच्या शरण येऊन तो परत गेलेला आहे, अशा या बकासुराला, त्याच्यानंतर मधुसारख्या असुराला, अशा केशी सारख्या असुराला, अशा अनेक, आपण आपल्याला माहितीये की जी पुतना माता, की ज्यांना ती विष द्यायला आली होती अशा पुतना मातेला, आणि अशा सगळ्यांना त्यांनी, की ज्यांना मोक्ष दिला आणि त्यांचा ठार मारलाय, आणि ज्यांचं सामर्थ्याने की इतकं बोलं सामर्थ्य सुद्धा भगवंतांमध्ये आहे. आणि ज्ञान, जे ज्ञान आपण आता ऐकणार आहोत, या सगळ्या योगांमधून आपण ज्ञान ऐकणार आहोत की जे ज्ञानाने परिपूर्ण असे आहे. आणि मग ज्याला कशाचीही आसक्ती नाहीये, कुठल्याही गोष्टीची सगळ्यापासून अलिप्त आहेत, सगळं आहे त्यांचं पण सगळ्यापासून अलिप्त आहेत, असे हे भगवंतांचे ऐश्वर आपण जाणणार आहोत. आणि मग कुठेतरी आपण आता अर्जुनाच्या या कारणांना भगवंत कसे, या भगवंतांना आपण जाण, आणि मग ह्या भगवंतांनी कशा प्रकारे उत्तरं दिली आहेत आता अर्जुनाच्या उपदेशाला, अर्जुनाच्या मनातल्या प्रश्नांना, की तुझ्या मनातली करुणा काय आहे, तुझ्या मनात जे पाप पडतंय ते काय, या प्रत्येक गोष्टीला भगवंतांनी अगदी टू द पॉइंट आपण म्हणतो तसं उत्तरं दिलेली आहेत आणि कुठेतरी समाधान केलेलं आहे अर्जुनाचं. हरे कृष्ण माताजी. तुम्ही म्यूट आहात माताजी. काहीतरी कनेक्शनचा इश्यू आहे मला वाटतं. ठीक आहे, मी वाचते माताजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण, येतोय का माताजी आवाज? येस येस, येतोय. देहिनोस्मिन् यथा देहे कौमारं यवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरांमुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. बघा की तुझ्या मनामध्ये असलेली करुणा, मग तू करुणा कशाची बाळगतोयस? अरे जे तू आहेस ते तू नाहीच आहेस, जे तुला वाटतंय ते तू नाहीयेस. आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत. आणि म्हणूनच देहिनो स्मिन्यथा देहे, की ज्याप्रमाणे हा देहधारी, या देहधारी आत्म्याला, की जसं तुम्ही एखादी व्यक्ती पाण्यात पडली तर त्या व्यक्तीला वाचवाल का, त्या व्यक्तीचे कपडे वाचवाल? हो तुम्ही मला उत्तर द्या, त्या व्यक्तीला वाचवाल का, त्या व्यक्तीच्या कपड्यांना वाचवाल हो तुम्ही? व्यक्तीला वाचवाल, बरोबर. अशी ही व्यक्ती म्हणजे आत्मा आहे हो, आणि हे शरीर म्हणजे त्या व्यक्तीचे कपडे आहेत. हरे कृष्ण, खूप धन्यवाद, खूप छान, थँक्यू. म्हणजे ही व्यक्ती म्हणजे हे आत्मा आहे आपला, आणि त्या आत्म्याला घातलेले कपडे, की फक्त देह, देह हा देह बदलतोय, कपडे बदलतोय, की देहिनो स्मिन्यथा देह, ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात. मग तुम्ही बघताय की हा आत्मा अगदी बालपणापासून ते अगदी छोट्या वयापासून, तुम्ही बघताय की हृदयामध्ये कसं आहे आत्म्याचं स्थान. आणि हा आत्मा हा एकच आहे हो, हा आत्मा कुठेही बदलत नाहीये. हा आत्मा फक्त वाढतोय, किंवा ते वाढणं सुद्धा की तो लहान आहे आणि मग थोडा यंग तरुण झालाय, पण त्या आत्म्याला त्याचं काहीही नाहीये. फक्त ते कुठेतरी बदलले जात आहेत, कुठेतरी त्याच्या शरीरातल्या त्याची घडण बदलली जाते. परंतु जसं आपण म्हणतो की एखादी मुलगा कपडे मळवून आला तर ते कपडे पुन्हा तेच घालेल का हो, आंघोळ झाल्यानंतर तेच कपडे घालेल का? नाही का हो, कारण कुठेतरी दुसरा देह. आणि म्हणूनच हा जीर्ण देह
जेव्हा हा देह जीर्ण होतो तेव्हा तो त्यागून, बघा तुम्ही बघाल की हा देह त्यागून कुठेतरी आत्मा हा मग दुसरा देह धारण करतो. असा हा आत्मा म्हणजे ही व्यक्ती आहे आणि तो फक्त एक देह बदलत असतो की त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा सत्यंतरामुळे स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही आणि म्हणूनच त्या आत्म्याला त्याचं काहीही आश्चर्य वाटत नसतं की तो लहानपणीच्या आत्ता आहे का तरुणपणीच्या ह्याच्यात आहे का अगदी तरुण झालेला आहे की म्हातारा आहे का मग मी आता ऑफिसला जातोय माझं लग्न झालंय माझं असं झालंय याचा कठ्याशीही संबंध नसतो. आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत आणि मग या आत्म्याची लक्षणं आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि म्हणूनच तू करुणा बाळगू नकोस कारण तू जे काही तू कुठल्या गोष्टीला धरून ठेवलंयस की तू कुठेतरी बॉडीशी तू कुठेतरी शरीराशी निगडीत आहे कुठेतरी तुला वाटतंय की तू शरीरांना मारणार आहेस तू कुठेतरी शरीरांना हानी पोहोचवणार आहेस आणि म्हणून तुला त्याच्याबद्दल दया वाटतीये. परंतु बघ हरे कृष्ण माताजी वाचा. हा येस हरे कृष्ण. नैनं चिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेद्ययन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्निद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हरे कृष्ण. असा हा आत्मा जो एका शरीरातून दुसऱ्या शरीराला धारण करतो की एका देहातून मग तो देह जेव्हा जीर्ण होतो तेव्हा तो देह तो आत्मा टाकतो परंतु तो आत्मा दुसरं शरीर धारण करतो. अशा या आत्म्याला त्याचं काहीही आश्चर्य वाटत नसतं आणि या आत्म्याला तू कुठल्याही प्रकारे मारू शकत नाहीस. मग अग्नी पृथ्वी अग्नी वायू आकाश आणि पाणी या पंचमहाभूतांनी शरीर बनलेलं आहे, या शरीराला इजा पोहोचवू शकशील पण त्या आत्म्याला काहीही करू शकणार नाही कारण आत्म्याचे गुणधर्म काय आहेत. या आत्म्याला कुठल्याही शस्त्राद्वारे जरी तुझ्याकडे खूप तू युद्धावरती अगदी तू तीक्ष्ण तीक्ष्ण गोष्टींनी मारणार आहेस ते शरीराला इजा पोहोचवणार आहे त्या पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराला आणि त्या आत्म्याला तू काहीही करू शकणार नाहीयेस. या आत्म्याचं कुठल्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, ना त्याला जाळता येतं, ना त्याला ओलं करता येतं, ना त्याला सुकवता येतं. असा आत्मा हा चिरंतन आहे, हा परमानंद सच्चिदानंद आहे आत्मा आणि आत्म्याला तू कुठल्याही प्रकारे इजा पोहोचवू शकत नाहीस. म्हणूनच तू कुठल्याही प्रकारे मनामध्ये करुणा आणू नकोस. जरी तू तुझ्या गुरूंना मारणार आहेस किंवा तुझ्या पितामहांना मारणार आहेस परंतु कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या देहा इजा पोहोचवलीस तरी तू त्यांच्या आत्मा त्यांचा चिरंतन आहे. तू हे दुःखच मनात बाळगू नकोस कारण तू कुठेतरी तुझ्या मनाची धारणा बदल. तुझ्या मनाची धारणा ही कुठेतरी शरीराशी निगडीत आहे पण आपण शरीर नसून आत्मा आहोत हे तू जाणून घ्यायचा प्रयत्न कर आणि तुझ्या धारणेला बदल. हे ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे, हे सर्वात मुख्य आणि प्रथम ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे. मग पुढे अर्जुनाला वाटतंय की त्याला आनंद वाटत नाही कारण त्यांनी जरी या लोकांना मारलं आणि हे केलं तरी तो कुठेतरी त्याच्या भावांना त्याच्या आप्तांना मारणार आहे त्यामुळे त्याला आनंद वाटत नाही. हरे कृष्ण माताजी. येस माताजी. अवाच्य वादांश बहुन वदिष्यती तव हिताः निंदन्तः तव सामर्थ्यम ततः दुःखतरम नो किम. येस. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील, याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुझ्या मनामध्ये तू म्हणतोयस की तुला आनंद नाहीये पण तू असं वाटणं म्हणजे काय, कारण तो जेव्हा माणूस जेव्हा काही गोष्टी स्वतःच्या तृप्ती करता करतोय इंद्रिय तृप्ती करता करतोय तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं कर्मकांड म्हटलं जातं. आणि म्हणूनच त्याच्यासाठी खूप सुंदर भागवतामधला श्लोक दिलेला आहे आणि हो याला आधारितच आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी करतो मग ते तुमच्या एन्जॉयमेंटसाठी केलं जातं, तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी केलं जातं, तिथे कृष्ण कुठेच नसतो. आणि जेव्हा हीच गोष्ट तुम्ही जेव्हा काही भगवंताला अर्पण करता तेव्हा ते कुठेतरी ते कर्म हे कर्मयोगाच्या मार्गावरती असतं. आणि म्हणूनच भगवंत अर्जुनाला सांगताय की जरी तू आनंद मानत नसला तरी तुझ्या त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाची कुठेतरी वाढ करतायत भगवंत आणि त्याच्या दृष्टिकोनाला बदलतायत. बघा त्याचा दृष्टिकोन सांगतायत की तू जर हे युद्ध केलं नाहीस तर काय होणार आहे, जर तू युद्ध केल्यानंतर जिंकलास तरी तुला काय मिळणार आहे बघ,
की तू जर जिंकलास तर तू पृथ्वीवरती राज्य करणार आहेस आणि तू सगळ्या पृथ्वीवरती रूल करणार आहेस. आणि जरी तू ही युद्ध करता करता तुला मरण आलं तरी तू कुठे जाणार आहेस? तर तू स्वर्ग लोकावर जाणार आहेस जिथे तुला सुखांचा लयलूप केली जाईल आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुझं नुकसान होणार नाहीये. परंतु त्याच बरोबर भगवंत त्याला सांगताय की तू जे करणार आहेस तर तुला जरी वाटत असेल की याच्यामध्ये आनंद नाही तरी तू जी गोष्ट करतो आहेस ती गोष्ट करताना तुला जरी आनंद वाटत नसला आणि तुला वाटत असलं की तू हे चांगल्या गोष्टीसाठी करतोय की माझी भावंड गेली माझे आप्त गेले तर मला खूप वाईट वाटेल. परंतु इतर लोक हा विचार करणार नाही, दुश्मन असा विचार करणार नाही. तुझे शत्रू तुला भ्याड म्हणतील, तुझे शत्रू म्हणतील की तू भ्याड आहेस आणि तू तू जर ठरवलंस की मी या रणांगणातून पळून जातो आणि मी या रणांगणातून पळून जाऊन जंगलामध्ये जातो आणि तिथे संन्यास घेतो कारण मला या सगळ्यात कशातच काही इंटरेस्ट नाहीये, मला युद्ध करायचंच नाही. पण तू असं करू शकत नाहीस कारण तू एक क्षत्रिय आहेस, तू एक योद्धा आहेस. एका क्षत्रियाला अपमानास्पद वाटणं काय असेल? तर एका त्याच्या शत्रूनी केलेला अपमान, त्याला भ्याड म्हणणं की तुझ्या योग्यतेचा उपहास करणं. आणि म्हणूनच तुला तुझे शत्रू तुझा उपहास करतील त्यामुळे तू तुला आनंद वाटत नाही ही भावना काढून टाक. कुठेतरी तुला अपमानास्पद काय वाटणार आहे, तुला ती गोष्ट कशा प्रकारे जाचक ठरणार आहे याचा तू निश्चितपणे जाण. आणि म्हणूनच तू एक क्षत्रिय आहेस. कधीही भगवंतांनी बघा या उपदेशांमध्ये तुम्हाला दिसेल की भगवंत सांगतायत की मग तुम्ही अगदी तू सगळं उठ आणि हिमालयात जा आणि संन्यास घेऊन तिकडे राहा की मग तू भक्तीच्या मार्गावरती आलास की तुला सगळं ज्ञान मिळणार आहे, तर तसं नाही. तू क्षत्रिय आहेस, तू तुझं कर्म कर, तुला लढलं पाहिजे. कारण मग जर असं तुम्ही म्हंटलं, आता ह्याच्यावर थोडं कॉन्ट्राडिक्टरी मीच तुम्हाला सांगते, जर तू म्हंटलंस की मी शरीर नाही आणि मी आत्मा आहे आणि मग आत्म्याला कशाला पाहिजे त्या गोष्टींचं, तर तिथे कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी आहे. तिथे कुठेतरी तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे की आपण काही केलं नाही तरी चालेल, भगवंत आहेच सगळी काळजी घ्यायला. नाही, तुम्ही शरीर तुमचं, तुम्हाला तुमचं, जेव्हा तुम्ही जीवित आहात तुमचं शरीर काम करतंय, तुम्हाला तुमचं कर्म केलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या ड्युटीज केल्या पाहिजेत. एक क्षत्रिय म्हणून तुझी तुझं कर्तव्य आहे की तू युद्ध केलं पाहिजेस, की तू शांतपणे बसलायस, संन्यास घेतलायस आणि तू जंगलात जाऊन बसलायस, तर ते तुला निश्चितच अपमानास्पद आहे. आणि म्हणून तू तुझं कर्म केलं पाहिजे. तू तुझं कर्म कशा प्रकारे कर हे आपण पुढच्या अध्यायात बघणारच आहोत. परंतु आत्ता भगवंत सांगतायत की तू एक क्षत्रिय आहेस आणि तू तुझं कर्तव्य बजावलं पाहिजेस. आणि म्हणूनच भगवंत अर्जुनाला सांगतायस की तू युद्ध कर. भगवंत कधीच सांगत नाही. तो उद्या तुम्ही सांगाल की तुमची 60 झाली, रिटायरमेंट झाले आहे आणि रिटायरमेंट झाला की तुम्ही चॅन्टिंग करा, तुम्ही देवळात जाऊन नामस्मरण करा, नाही. भगवंतांनी असा कुठलाच उपदेश केलेला नाहीये. भगवंत सांगतायत तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडा, तुमच्या सगळ्या कमिटमेंट्स तुम्ही पार पाडल्या पाहिजेत, तुम्ही त्याच्यातनं पळू नका. तुम्ही त्याच्यातनं हा तुमचा पळकुटा मार्ग आहे तसा मार्ग अवलंबू नका. तुम्ही स्वतःला निश्चितच सिद्ध केलं पाहिजे, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं पाहिजे, तुमच्या कर्तव्याला तुम्ही चुकलं नाही पाहिजे. आणि म्हणून तेच इथे वाचलंय, हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. हे कौंतेय, रणभूमीवर तू मारला जाशील तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचं साम्राज्य उपभोगशील, हे जे आपण आत्ता बघितलं. आणि म्हणूनच तू का की दृढ निश्चय हो आणि कूट युद्ध कर. आणि म्हणूनच तुझा कुठलाही तुझ्या त्याच्यात नुकसान होणार नाहीये, तुला आनंद मिळणार असं मनामध्ये न आणता तू दृढ निश्चयी हो, कूट आणि युद्ध कर. अशा प्रकारे भगवंतानी अर्जुनाच्या दोन कारणांचं रहस्य उलगडलेलं आहे आणि त्याला ज्ञान दिलेलं आहे की तू करुणा मनात आणू नकोस कारण तू आत्मा आहेस, तू शरीर नाहीयेस आणि तू तुझं कर्म कर, तू एक क्षत्रिय आहेस. हे दोन ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे अर्जुनाला आणि सांगितलं तू करुणा मनात आणू नकोस आणि तू आनंद आहे ही नाही भावना ही काढून टाक मनात. त्याच प्रकारे पुढे जाऊन भगवंत सांगतायत की कुठेतरी अर्जुनाला वाटतंय की तो पाप करतोय. मग हे पाप कसं असतं? हो, जेव्हा हे पाप केलं जातं मग तुम्हाला म्हणतो आपण की माताजी वाचा हरे कृष्ण. हरे कृष्ण. नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या प्रयत्नात कोणतेही नुकसान नाही किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग बघा
की अर्जुनाला वाटतंय कुठेतरी तो पाप करतोय, मनामध्ये त्याच्या कुठेतरी भावना आहेत की माझ्या मनामध्ये मला वाटतंय की मी माझ्या आप्तांचं माझ्या कुठल्याही माझ्या गुरूंचं वगैरे करणार आहे आणि कुठेतरी त्यांच्या वंशाला आणि कुठेतरी मग वंश परंपरेलाही धोका आहे, पुढे जाऊन आपण कारण ऐकलं. परंतु या प्रयत्नामध्ये कोणतेही नुकसान किंवा रास नाही, या मार्गातील अत्यल्प प्रकृतीनेही मनुष्याने मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. तर हे पाप मनात काढून टाक. आणि का हे मनात काढून टाक? कारण जरी तू हे पाप केलेलं असं तुला वाटत असेल तरी तू काय करतो आहेस हे जाणून घे. तू अधर्माला अधर्माचा नाश करतो आहेस, तू कुठेतरी धर्माच्या बाजूनी लढतो आहेस आणि म्हणूनच हा जो तुझा प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये कुठलंही नुकसान किंवा रास नाही हे तू मनात जाणून घे आणि हे तुझा आध्यात्मिक ज्ञानच तुला पुढे नेईल. या संदर्भात एक सुंदर ही गोष्ट आहे. बघा इथे एक भागवतामधली सुंदर कथा आहे. तर हा उंदीर मामा आहे, छोटा उंदीर. आता याच्यामध्येच तुम्ही म्हणाल की कुठेतरी आपण प्राण्यांपासून कसे निराळे आहोत, कारण आपली बुद्धी मग सत्सद विवेक बुद्धी आणि जी आपण भक्तीमध्ये लीन करू शकतो ते प्राण्यांमध्ये कसं नसतं याचं एक सुंदर उदाहरण दिलं आहे. आणि म्हणूनच तू तुझ्या बुद्धीला कसं बदल, तू तुझा दृष्टिकोन कसा बदल, कारण ती कुठेतरी आपण प्राणी मात्रांपासून वेगळे आहोत. आपली बुद्धी ही सत्सद विवेक बुद्धी आहे, कुठेतरी इंटेलिजन्स आहे, कुठेतरी त्या बुद्धीचं सामर्थ्य आहे. आणि त्याच प्रकारे जर आपण बघितलं तर या उंदराला बघा, या उंदराला खूप भूक लागलेली असते आणि त्याला चेरी आवडत असते बरं का खायला. तर अशा प्रकारे तो या भुकेच्या मार्गावरती त्याला एक देऊळ दिसत आणि त्या देवळामध्ये मूर्तीच्या समोर एक दिवा मिणमिणता असतो आणि तो दिवा मिणमिणता असतो त्या दिव्याची ज्योत लाल कलरची असते आणि त्याला दिवा कुठेतरी असं भागभूक भागभूक होतोय असं वाटतंय हो त्या उंदराला. आणि मग कुठेतरी मनात तो भूक असते आणि मग त्या सगळ्या प्रयत्नामध्ये तो उंदीर मामा त्या तेलाच्या वाटीत उडी मारतो आणि कुठेतरी त्या वातीला वाचवायला जातो, कुठेतरी त्या दिव्याला वाचवायला जातो, कारण ते माझं अन्न आहे आणि ते कुठे ते जाऊ नये कुठेतरी. या प्रयत्नामध्ये तो असतो आणि त्या प्रयत्नात त्या गरम तेलात तो उडी घालतो हो. आणि त्या तेलात उडी मारल्यानंतर त्या उंदराचा मृत्यू पावतो तो. पण या सगळ्या गोष्टीला भगवंत कशा प्रकारे सांगतायत बघा, की भगवंतानी सांगितलंय की माझ्या समोर तो उंदीर मामा माझ्या दिव्याच्या वातीला वाचवत होता आणि त्या वातीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी त्याला मृत्यू आलेला आहे. बघा म्हणजे मनामध्ये काय भावना होती, त्याच्या मनातली भावना वेगळी होती, पण कुठेतरी ती आध्यात्मिक मार्गावर कुठेतरी भगवंतांच्या सेवेमध्ये केलेली ती गोष्ट होती आणि म्हणूनच त्या उंदराला मोक्ष मिळालेला आहे. जरी त्या उंदराचा त्या प्रयत्नामध्ये मृत्यू झाला तरी ती गोष्ट भगवंतांच्या समोर आणि भगवंतांच्या नजरेसमोर त्यांच्या दिव्याला वाचवण्यासाठी केली कृष्णाने त्या उंदराने. अशा या कृष्णांना कुठेतरी कृष्ण प्रसन्न झाले त्या उंदरावरती आणि त्या उंदीर मामाला त्याच्यात मुक्ती मिळाली आहे. तेच उदाहरण आपण बाजूला बघतोय की हनुमानाचं उदाहरण आहे, तेच उदाहरण इकडे आपण विभीषणाचं बघतो आहे. की यामध्ये मग हनुमानाचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्रेतायुगामध्ये जेव्हा रामचंद्रांचे सेवक हनुमान ज्यांनी सगळे लंका जाळले, ज्यांच्या शेपटीला त्यांनी बांधलं होतं आणि त्याचा सूड उगवण्यासाठी फक्त रावणाचाच महाल नाही तर अख्खी लंका ज्यांनी जाळली होती, पण ती लंका जाळली तेव्हा त्याला पाप, जर आपण नुसत्या या फिलॉसॉफिकल मार्गावर बघितलं तर ते पाप आहे कुठेतरी हनुमानाने केलं. पण हेच त्यांनी का केलं, त्यांनी ते भगवंतांच्या सेवेसाठी केलं. त्याचाच आध्यात्मिक दृष्ट्या जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा भगवंतांच्या सेवेसाठी केलंय. कुठेतरी हनुमानासारखा सेवक ज्याचं फक्त सेवक म्हटलं की हनुमान डोळ्यासमोर येतात, अशा त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचे सेवक आणि त्यांनी या लंकेला जाळलं तेव्हा त्यांचं सेलिब्रेट म्हणजे त्यांचा गौरव केला जातो. आज त्यांच्या सेवेला नावाजलं जातं कारण ती सेवा कोणासाठी केलेली आहे, की भगवंतांच्या सेवेमध्ये. कुठेतरी अद्दल घडावी, कुठेतरी त्या अधर्मी आणि द्वेषी माणसाच्या रावणाला ती अद्दल घडावी या सगळ्या हेतूने. तशाच प्रकारे विभीषणाचं उदाहरण आहे की विभीषण रावणाच्या विरुद्ध का बोलला, कुठेतरी रावणाला मारण्यासाठी मदत केली प्रभू रामचंद्रांची की भाऊ असून सुद्धा, मग कुठेतरी का? कारण चुकीच्या मार्गाला ज्यांनी थांबवलेलं आहे, कारण जे चुकीचं होतं त्या गोष्टीला त्यांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणूनच तू मनात पाप आणू नको, या प्रयत्नात तुझं नुकसान किंवा रास नाही. कारण जरीही तुझं नुकसान नाही झालं, चांगलं नाही झालं, तरी या अल्प प्रगतीने, या आध्यात्मिक प्रगतीने मोठ्या भयंकर भयापासून तुझं संरक्षण होऊ शकतं. आणि म्हणूनच तू तुझा दृष्टिकोन बदल, तू पाप करत नाही, तू अधर्माचा नाश करतोयस, तू धर्माविरुद्ध युद्ध करतोयस, म्हणून तू दृढ निश्चयाने उठ आणि तू या युद्धाला सामोरं जा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
पारंपरिक परंपरा नष्ट होती. मी जर नियतकर्मी मी जर नियतकर्मी केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. हे पण उत्तर तुम्हाला सरळ मिळतं इथे की जिथे कुठेतरी आपण पुढच्या अध्यायामध्ये 3:24 मध्ये याचा हा अर्थ आहे आणि आपण उद्या जाणणार आहोत की जर नियत कर्म म्हणूनच पर्सनल ड्युटीज म्हणतात त्याला की तुमची नियत कर्म तुम्ही केली पाहिजेत आणि जर ती कर्म केली नाहीत तर अवास्तव गोष्टीला कशा प्रकारे ती गोष्टी वर्णाक्षरामध्ये जाऊ शकते आणि कशा प्रकारे लोकसंख्येची भरमसाठ वाढ होऊ शकते की ज्याच्यावरती कंट्रोल सुद्धा केला जाणार नाही. आणि म्हणूनच आपण कुठेतरी उद्याच्या अध्यायात जाऊन वर्णाक्षर आणि वर्णाश्रम कि जिथे कर्मानुसार कशा प्रकारे ही विभागणी केलेली आहे मनुष्याच्या कर्मानुसार, मग कर्मानुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र कशा प्रकारे विभागणी केली, मग फक्त ती अफाट लोकसंख्या वाढून कुठेतरी लोक एकमेकांच्या जीवावर उठलेली आहेत आणि कशा प्रकारे या कारणीभूत की या लोकसंख्या उत्पन्न करून त्यांचा प्राणी मात्रांचा शांततेचा विनाशक सुद्धा आपण होऊ, या कुठेतरी सांशकता मनामध्ये असेल. आणि म्हणूनच तू मनात आणू नकोस, कारण जेव्हा युधिष्ठिरांचं राज्य येणार आहे, जेव्हा युधिष्ठिर गादीवर बसणार आहे, या धर्माचं राज्य येणार आहे, कुठेतरी रामचंद्रांचं प्रभू रामचंद्रांचं राज्य येणार आहे आणि म्हणूनच या युगामध्ये कुणाचंही नुकसान होणार नाही, कुठल्याही प्रकारचा नाश होणार नाहीये, जे काही येईल हे सगळं सुराज्य असेल. आणि म्हणूनच असा तू विचार करू नको, जे काही नाश होणार आहे तो नाश अधर्माचा होणार आहे, चुकीच्या गोष्टींचा होणार आहे, वाईट गोष्टींचा होणार आहे. आणि म्हणूनच तू तुझा दृष्टिकोन हा आध्यात्मिक मार्गाने तू दृष्टी कर आणि मगच या सगळ्याचा कुठेतरी जेव्हा भगवंतांनी ज्ञान दिलं की तू शरीर नाही आत्मा आहेस, तू एक क्षत्रिय आहेस, तू तुझा दृढ निश्चय कर आणि तुझं कर्म कर, तुझं पर्सनल कर्म, तुझी स्वतःची ड्युटी काय, तुझं कर्तव्य एक क्षत्रिय म्हणून तू उठ आणि दृढ निश्चयाने युद्ध कर. आणि म्हणूनच भगवंत पुढे की जसं तू पाप मानू नकोस, जसा तू आनंद नाही हे तू मनातनं काढून टाक, ज्या उदाहरणांद्वारे सांगितलंय त्याच प्रकारे भगवंत आता त्याचा असमंजसपणा दूर करताय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. व्यवसायात्मिका बुद्धी एक है गुरु नंदन, बहुशाखा है अनंताश बुद्ध यो व्यवसायिनाम. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण. बघा कुठेतरी भगवंत अर्जुनाला जाणून दाखवत आहे की तुझी व्यवसायात्मिका बुद्धी, मग ही व्यवसायात्मिक बुद्धी काय असते, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह, की कुठेतरी तुझा फोकस वाढवला पाहिजे, कुठेतरी तुझं जे केंद्रित केलं पाहिजे, तुझं लक्ष एका गोष्टीवर केंद्रित, की तू इतका बलाढ्य धनुर्धर आहेस की जेव्हा द्रोणाचार्याने विचारलं होतं तेव्हा तू फक्त पक्षाचा डोळा दिसतोय एवढंच सांगितलं होतंस, जो इतका तू कुठेतरी फोकस्ड आहेस, कुठेतरी केंद्रित आहेस, त्या भगवंतांनी त्या अर्जुनाच्या रूपाला जाणवून दाखवलंय. जे या मार्गावरती असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि म्हणून तू अव्यवसायात्मक बुद्धी दाखवू नकोस, तू व्यवसायात्मक बुद्धी दाखव. जे अव्यवसाय जे फोकस्ड नसतात ते सगळ्या दिशेने धावतात, सगळ्या त्यांना धर्म काम क्रोध आणि मग सगळ्या गोष्टीने बांधलेले असतात आणि मग बहुशाखा सगळ्या एकाच वेळी सगळ्या थडीवर पाय द्यायला बसतात आणि मग ना त्या एका गोष्टीला कुठल्याही गोष्टीला फोकस करू शकत नाही. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते, त्यांचं ध्येयही एक असतं. हे प्रिय गुरुनंदना, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात. तू असमंजस का झाला आहेस, कारण तुझ्या बुद्धीला फाटे फुटले. तू हा नाही मग असं होईल, मग तसं होईल, मग हे होईल, मग ते, तू वेगवेगळ्या प्रकारे त्याचा विचार करतोय, तुझी बुद्धी वेगवेगळ्या दिशेने धावतीये आणि म्हणून तुझ्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले आहेत. पण या बुद्धीला कुठेतरी तू व्यवसायात्मिक कर आणि म्हणूनच तू कुठेतरी फोकस्ड कर आणि तरच तुला निश्चितपणे तुला जाणता येईल की मग ही बुद्धी कशा प्रकारे तुला तुझ्या ध्येयाकडे घेऊन जाईल. आणि मग अर्जुनाला प्रश्न विचारले, अर्जुनाला प्रश्न पडलाय की अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याचे लक्षण काय आहे, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो आणि तो बसतो कसा आणि चालतो कसा. मग असा व्यवसायात एक बुद्धी असलेला स्थिताधीन मुनी कशा प्रकारे बोलतो कसा चालतो की ज्यानी आपल्या बुद्धीला दृढ बनवलंय. असमंजसपणा घालवायचा अर्जुनाला त्याचा, मग मी काय करू भगवंता,
आणि मला अशा व्यक्तीची लक्षणं सांग. अशी व्यक्ती काय करते, कोणत्या भाषेत बोलते, कोणत्या भाषेमध्ये कशा प्रकारे चालते बसते, तर आपण हे पुढच्या आता अध्यायांमध्ये पुढच्या श्लोकांमध्ये वाचतोय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. वाचायचंय की स्टॉप करायचंय? नाही नाही, वाचायचंय ना. अच्छा, संपू आपण, एक 10 मिनिटच आहे. ठीक आहे. प्रजाहती यदा कामान स्वर्मान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्त दोच्यते. हरे कृष्ण. परम पुरुष भगवंत म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. हरे कृष्ण. बघा, हे काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये, कोणाला ओळखू येईल का? अविरतपणे म्हणजे मी सांगते सगळ्याचे अर्थ सांग. मला सांगा बरं, कोण दिसतंय चित्रामध्ये, सांगू शकाल कोण आहेत या चित्रात? अगदी बरोबर संजना माताजी, प्रल्हाद महाराज. अगदी बरोबर आहे, खूप सुंदर. म्हणजे हे स्थिताधीर मुनी, आता या स्थिताधीर मुनीची लक्षणं भगवंत सांगतायत. परमपुरुष भगवंत अर्जुनाला सांगतायत की मग अशी व्यक्ती काय असते, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उन्मंद झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छा, मग इंद्रिय तृप्ती, कुठेतरी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी ज्या इच्छा असतात त्यांचा त्याग करतो, तेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते, तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. आणि म्हणूनच प्रल्हाद महाराजांचं हे उदाहरण दिलेलं आहे की स्थिताधीर मुनी कसे आहेत आणि म्हणूनच ते कशा प्रकारे होतात. आणि कशा प्रकारे बघा की अग्निमध्ये सुद्धा की जे प्रल्हाद महाराज, जे आपण भागवतामध्ये ज्यांच्या कथा वाचणारच आहोत आणि तुम्ही ऐकलेलाही आहे की जे हिरण्यकश्यपूचा मुलगा, की ज्या हिरण्यकश्यपू जो राक्षस आणि या राक्षसाचा मुलगा, परंतु जो फक्त नारायणाच्या भक्तीमध्ये आणि इतका भक्तीमध्ये की हो, की स्थिताधीर मुनी कशा प्रकारे असतात, जे लक्षण फक्त प्रल्हाद महाराजांकडे बघून दिसेल, की जो रोजच्या रोज मृत्यूला सामोरं जात होता की काय केलं नाही हिरण्यकश्यपूंनी त्याला मारण्यासाठी, मग आगीच्या स्वाधीन केलं, राक्षसांच्या स्वाधीन केलं, सर्पांच्या स्वाधीन केलं, की दरीतून मोठ्या उंच दरीतून त्याला खाली टाकलं, गरम तेलामध्ये टाकलं, परंतु काय हो, समाधिस्त सगळ्या इंद्रियांची तृप्ती, इंद्रिय तृप्तींचा त्याग केलेला होता आणि कुठेतरी फक्त समाधिस्त आणि फक्त तर एकच दृढ श्रद्धा होती, माझा भगवंत आहे आणि भगवंत माझं रक्षण करणार आहेत. बघा, त्या असंख्य आगींच्या ज्वाळांमध्ये सुद्धा किती स्थिर आहेत ते. आणि म्हणूनच अशा या स्थिताधीर मुनीला जाणण्यासाठी काय म्हणतो आपण, दुःखेश्वनु द्विक मनहा सुखेशु, दुःखेश्व नुग्मिनना गमना सुखेशु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितीर मुनीर पृच्छते. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही, सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती भय आणि क्रोध यापासून मुक्त झालेला आहे, जी प्रकृती आपण दाखवली की ज्याच्यामध्ये सगळ्या भावना असतात आणि त्याला मग जो या सगळ्यामध्ये स्थिर झालेला आहे, जो या त्रिविध तापांमध्ये या सगळ्या संकटांमध्ये सुद्धा ज्याचं मन हललेलं नाहीये, दृढ आहे आणि कुठेही तो अगदी सुख मिळाले तरी अगदी आनंदी होऊन जात नाही आणि अत्यंत दुःखांमध्ये तो अगदी विलसित होत नाही, जो आसक्ती भय आणि क्रोध यापासून मुक्त झालेला आहे, अशा या व्यक्तीला स्थिताधीर मुनी म्हटलंय. आणि त्याचंच उदाहरण दिलेलं आहे, ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो तो संपूर्ण चेतनेमध्ये दृढ स्थिर होतो. जसं कासव बघा कशा प्रकारे स्वतःला त्या याच्यामध्ये आवडून घेतलेलं असतं, की स्वतःला खेचून घेतो की कुठल्याही इंद्रिय आणि इंद्रिय तृप्तीच्या विषयांपासून. आणि म्हणून कासवाचं उदाहरण दिलंय की आपल्याला एक दगड पडलेला दिसतो, कारण सगळ्या त्या इंद्रियांना त्यांनी कशा प्रकारे दृढपणे आवडून घेतलेलं असतं आणि त्या चेतनेमध्ये तो दृढ स्थिर असतो, असा हा स्थिताधीर मुनी. आणि मग असा हा स्थिताधीर मुनीची कशा प्रकारे दोन व्यक्तींमध्ये आपण फरक बघतो, की दैवतांमध्ये त्रासलेले शरीर मी आहे, शरीर मरते तेव्हा मी मरतो, चिंता आणि गोंधळ ही भौतिक दृष्टी झाली. आणि मग हा स्थिताधीर मुनी कसा विचार करेल, की या भौतिक दृष्टीने विचार नाही करणार, कारण या भौतिक इंद्रिय सुखापासून तो वंचित आहे, तो पूर्णपणे मुक्त झालेला आहे आणि त्याचे विचार कसे आहेत,
त्याची आध्यात्मिक दृष्टी कशी आहे, तर सर्व परिस्थितीमध्ये सहनशील आहे, आत्मा आंतरिक आहे, मरत नाही, जन्म घेत नाही, मी शरीर नाही, आत्मा आहे, आत्मा कापला जाऊ शकत नाही, जाळला जाऊ शकत नाही, मारला जाऊ शकत नाही, नष्ट केला जाऊ शकत नाही, शरीर मरतंय, आपण नेहमी बदलतंय, शरीर अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत वयस्कर होतंय, परंतु आत्मा बदलत नाही, तो एकच राहतो, संपूर्ण शरीरामध्ये चैतन्याने व्याप्त झालेला असतो, अशी ही आध्यात्मिक दृष्टी झालंय. 5 मिनिटं शेवटची आहे, दुसरा अध्याय थोडा मोठा आहे म्हणून मी संपवतच आलेली आहे. आणि मग त्या स्थिताधीर मुनीची आपण ही अशी लक्षणं जाणून आध्यात्मिक मार्गावरती किती प्रगती केलेली असते या व्यक्तीने, आणि मग ती व्यक्ती त्या मार्गावरती कशा प्रकारे शुद्ध भक्तीमध्ये पोहोचलेली आहे, की त्याची आध्यात्मिक उन्नती इतकी आहे की त्यांनी स्वतःवर इंद्रिया स्वतःच्या इंद्रियांना नियंत्रण मिळवलेलं आहे आणि स्वतःला कुठेतरी दृढ बनवलेलं आहे. कुठेतरी खूप आनंदाने उल्लसित होऊन जात नाही, कुठेतरी खूप दुःखानेही त्रासला जात नाही, कुठेतरी त्यांनी स्वतःला बॅलन्स्ड केलेलं आहे, स्टेबल केलेलं आहे, आणि म्हणून ही दृढता कशा प्रकारे मिळते. पण मग या भौतिक जगामध्ये आपण कुठेतरी मार का खातो, का मार खाल्ला जातो, आणि का या दृढ विश्वास का या दृढतेकडे चाल जात नाही, का आपण कुठेतरी परत परत पडतो, 10 पावलं पुढे जाऊन 5 पावलं मागे का येतो, आणि कुठेतरी का या भौतिक इंद्रियामध्ये गुरफटले गेलेलो आहे, तर त्याचं उत्तर भगवंतांनी खूप सुंदर दिलेलं आहे. हरे कृष्ण माताजी, वाचा वाचा. ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्ते शुपजायते सङ्गस्य जायते कामः कामात् क्रोधो विजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. अरे हरे कृष्ण, बघा का आपण कुठेतरी मार खातोय आणि का ही आध्यात्मिक उन्नती साधली जात नाही, त्याची कारण भगवंतांनी सांगितले. फार सुंदर हे वर्णन आहे आणि त्याच्यासाठी प्रभुपादांनी खूप सुंदर उदाहरण दिलंय. एक मुलगा मुलगीचं उदाहरण दिलं. एक मुलगा मुलीला बघतोय, बघा की या मुलीला बघतोय, कुठेतरी इंद्रिय विषय जागृत होतात, कुठेतरी एकमेकांविषयी मोहाची भावना उत्पन्न होते आणि कुठेतरी त्या मोहाची बघा आसक्ती कुठेतरी मोहामध्ये कुठेतरी काय म्हणतात ना परिवर्तित होते. म्हणजे कुठेतरी फक्त बघतात, कुठे दृष्टादृष्टी होते, मग त्यांना कुठेतरी इंद्रिय विषयांची आसक्ती उत्पन्न होते, मग कुठेतरी मोह उत्पन्न होतो आणि मग आपण एकमेकांबरोबर राहावं ही आसक्ती, पण मग हा मोह कुठेतरी फक्त क्रोधामध्ये जातो, कारण त्या मोहाला कुठेतरी लिमिट्सच नसतात. त्या मोहाचं समाधान होऊ शकत नाही, त्या मोहाला कुठेतरी समाधानाची व्याख्या द्यायला लागते आणि मग जो मोह इतक्या पराकोटीला जातो की त्याचं क्रोधात रूपांतर होतं आणि मग त्या क्रोधाला काय होतं, हो त्या क्रोधाने सगळ्या बुद्धीचा नाश होतो, सत्सत विवेक बुद्धी मरून पडते सगळी आणि मग ती बुद्धी काही विचार करत नाही. बुद्धीचा नाश होऊन मनुष्य भ्रमामध्ये जातो पूर्णपणे आणि या भ्रमाच्या सान्निध्यात राहून पूर्णपणे उद्ध्वस्त होतो. आणि कशा प्रकारे ही गोष्ट मग बघा क्रोध माणसाला कुठे नेऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. क्रोधात भवती संमोहा स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. हरे कृष्ण. बघा म्हणून हे काम क्रोध लोभ जे आपण काल बघितलं की ज्या कठपुतलीवरनं मनुष्य नाचतोय आणि ज्या गोष्टीशी नियंत्रित आहे मन, कुठेतरी त्या गोष्टीच्या या मायेच्या नियंत्रणाखाली आहे सगळं आणि म्हणूनच कुठेतरी ही आसक्ती मोहामध्ये परिवर्तित होते. हा मोह कुठेतरी क्रोधात जातो आणि मग हा क्रोध कुठेतरी भ्रमिष्ट करतो माणसाला, कारण कुठेतरी समाधानच होत नाही, कुठेतरी संपतच नाही, कुठेतरी डिमांड्स वाढत राहतात. मग आज मला हे मिळालंय, मग माझ्या बायकोनी हे काम केलं, मग ती हे का नाही करू शकत, मग ते का नाही, कुठेतरी त्या गोष्टी संपतच नाही, त्या डिमांड्स कुठेतरी संपत नाही, त्याला कुठेतरी लिमिटेशन्स नसतात आणि मग त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं आणि मग क्रोधामध्ये मनुष्य इतक्या रसातळाला जातो की वाटेल तसा शिवीगाळ केला जातो. डोमेस्टिक व्हायलन्स आपण इतकी उदाहरणं या प्रॅक्टिकल याच्यात बघतो, शिवीगाळ केला जातो, मारलं जातं की एक स्त्री एक पुरुष एका स्त्रीला मारतो आणि कशा प्रकारे अपमान करतो स्त्रीपणाचा आणि किती कशा नीचपणाने वागू शकतो, कारण त्याचं अधपतन झालेलं असतं. कुठेतरी त्या क्रोधाने त्याला
आच्छादित केलेलं असतं, कुठेतरी त्या मायेने मोहाने पूर्णपणे आच्छादित केलेलं असतं, त्यामुळे त्याची बुद्धी भ्रमिष्ट झालेली असते, बुद्धीचा नाश झालेला असतो. आणि अशा या नाश झालेल्या बुद्धीच्या मनुष्याला पूर्णपणे तो भ्रमामध्ये गेलेला असतो आणि त्याचं अधपतन होतं. बघा, कुठेतरी आपण ही इंद्रियाची वस्तू आणि इंद्रिय वस्तूंच्या कशा प्रकारे आसक्ती, मग त्या मोहामध्ये कसे आपण जातो, मग त्या आसक्तीचं वासनेमध्ये रूपांतर होतं. आणि ही वासना कुठेतरी फक्त संपतच नाही, त्याचं समाधान जर नाही झालं तर ते कुठेतरी क्रोधात रूपांतरित होतं. आणि मग हा क्रोध कुठेतरी फक्त भ्रमामध्ये नेतो की मला हे हवंय, मला ते हवंय, मला हे करायचंय, मग का मिळू शकत नाही, मग त्याच्यासाठी आततायीपणा आणि सगळ्या गोष्टी असतात. आणि मग कुठेतरी त्या मेमरीचा, कुठेतरी आपल्या स्मृतीचा भ्रमनिरास होतो आणि मग ती बुद्धी पूर्णपणे नाश पावते आणि अधपतनाला जाते. आणि म्हणूनच स्थिताधीर मुनी जे आपण बघितले, ते स्थिताधीर मुनी म्हणजे प्रल्हाद महाराजांबरोबरच आपण एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले श्रीला प्रभुपाद. श्रीला प्रभुपाद हे उत्तम स्थिताधीर मुनींचं उदाहरण, हे ज्यांनी दोन दोन महिने त्या जलाशयात त्या बोटीवरती प्रवास केला, तेवढे त्यांना दुःख सहन करायला लागली. एकटे होते फक्त, आणि खिशात किती रुपये होते, फक्त 40 रुपये होते. फक्त त्यांच्याकडे तेव्हा $5 होते आणि तेवढ्या त्या डॉलर्सवर फक्त ते त्या बोटीतून प्रवास करून फक्त निर्णय काय होता, मनामध्ये निश्चय फक्त कृष्ण भावना होती. आणि कृष्ण भावनेने आपण त्याचा प्रसार करायचा आहे, आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. म्हणूनच आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्णपणे कृपा प्राप्त करू शकतो. असे हे स्थिताधीर मुनी जे प्रल्हाद महाराजांबरोबरच आपण श्रीला प्रभुपादांचं उदाहरण बघितलंय. आणि म्हणूनच कुठेतरी का अधपतनाला केलं जात आहे आणि या गोष्टीचा विचार करण्यासाठी भगवंतांनी सांगितलंय की कशा प्रकारे स्थिताधीर मुनी, कशा प्रकारे भक्तीमध्ये दृढ आणि लीन होणं गरजेचं आहे. मग या आपण बुद्धी, आपण या भक्तीचे टप्पे पण बघणार आहोत, आपण प्रत्येक अध्यायात या सगळ्यात जाणार आहोत. परंतु हे 5 कारणांचं विश्लेषण भगवंतांनी दिलेलं आहे आणि इथेच आपण आज आपला 2रा अध्याय संपवतो आहोत. हरे कृष्ण सगळ्यांना. आणि काहीही प्रश्न असतील तर मला निश्चित विचारा, मी सगळ्यांना अनम्यूट करते. 12:08 झालेले आहेत, एक 5 मिनिटं मी निश्चित तुम्हाला देऊ शकेन. मी सगळ्यांना अनम्यूट करते. माताजी आपण काय करूया, हँड रेज करून ठेवूया का कसं करूया? तुम्हाला दिसतंय का? पण सगळे दिसतायत तुम्हाला? हा, हँड रेज. तुम्ही एकेकाला अनम्यूट करा माताजी, कारण एकदम सगळे आवाज नको. येस, बोला. एक मिनिट. तेजस्विनी माताजी, हा अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारा. हा माताजी, जय श्री कृष्ण. कृष्ण, मला काल ते क्विझ मध्ये पार्टिसिपेट करायचं होतं पण ते लॉग इनच होत नाहीये, म्हणजे पासवर्ड चुकीचा म्हणताय ते. मग आता मी काय करू शकते त्याबाबत? एक काम करा मला ना, तुम्ही जर तुमचा पासवर्ड बरोबर असेल आणि सगळं योग्य असेल, कसं आहे ना माताजी, आता ही सुरुवात आहे, तर कालचा पहिला दिवस होता आणि आजचा, तर सुरुवातीला ना काही टेक्निकल इश्यूज येतात, सुरुवातीचे टीजिंग प्रॉब्लेम्स येतात, कारण सगळं सेट होत असते सिस्टम. तर त्याच्यामुळे एखादा दिवस वाट बघा, आज पुन्हा लॉग इन करून बघा. आणि कुठलंही तुम्हाला हे नाहीये, तुम्हाला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाहीये किंवा तुम्ही पहिला अध्याय केला म्हणून लगेच सोडवलं पाहिजे. तुम्ही 4-5 दिवस गेल्यानंतर एकदम सुद्धा सगळ्या क्विझ सोडवू शकता. तुम्हाला 18 दिवसापर्यंत ती पूर्ण करायची. तर मला असं सांगायचं तुम्हाला की एखाद दिवस थांबा आणि आज पुन्हा लॉग इन करून बघा. आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर मी ग्रुप ओपन करते कम्युनिकेशनसाठी, मला ग्रुपवर त्याचा स्क्रीनशॉट पाठव. बर, चालेल. आणि मला असं म्हणायचं होतं की काल आपण सांगितलं ना की ही लेवल आपली 1 आहे आणि ह्याच्यात आपण ते क्विझेस सोडवले तरच मग आपण ते लेवल 2 ला जाऊ. नाही, कसं आहे माताजी, सर्टिफिकेटची गरज नाही तुम्हाला लेवल 2 साठी, कुठलीही बांधिलकी नाही. तुम्ही लेवल 1 केल्यानंतर तुम्ही क्विझ सोडवा नका सोडवू काही हरकत नाही, तुम्हाला लेवल 2 मध्ये निश्चित जाता येईल. पण तुम्हाला जर सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्हाला क्विझ सोडवणं गरजेचं. हा, मला सर्टिफिकेट पण म्हणजे वाटलं होतं की मिळावं म्हणून. मग तुम्ही क्विझ सोडवा माताजी, मग तुम्हाला निश्चित मिळेल आणि त्यातून तुमचा आपोआप अभ्यास पण होईल ना माताजी. हो, त्याच्यासाठी, त्याच्याच करता, म्हणजे त्याच्या क्लास झाल्यानंतर आपण त्याच्या टच मध्ये ते क्विझ मुळेच राहतो. मग तुम्ही काम करा, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, आज पुन्हा लॉग इन करून बघा, एखादा 2 दिवस बघा, उद्यापर्यंत सेम प्रॉब्लेम आला तर प्लीज मला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. अच्छा चालेल. ओके, धन्यवाद. ओके, हरे कृष्ण. बाकी जहागीरदार प्रश्न. जय श्री कृष्ण ताई. हरे कृष्ण.
मला क्विझ बाबतीतच विचारायचं होतं, कारण एक दोन दिवस गेले तर आपण कधी सोडू शकतो का? अगदी अगदी, तुम्ही 18 दिवसापर्यंत कधी पूर्ण करू शकता क्विझ. तुम्हाला असं काही बंधन नाहीये, तुम्ही आजची क्विझ आजच सोडवली पाहिजे असं काही नाही. तुम्ही 18 दिवसापर्यंत पूर्ण 18 दिवसाच्या क्विझ सोडवा, मग तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. बर, ठीक आहे. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण. निखिला दास, अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारा. हॅलो माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते आम्हाला युजर नेम आणि पासवर्ड येतं टाकायला क्विझ सोडवताना, तर ते युजर नेम आणि पासवर्ड काय टाकायचे? कसं आहे ना की मला असं वाटतं तुमचाच ईमेल आयडी आणि तुमचा पासवर्ड तुम्ही रजिस्टर करताना जे केले आहेत ना माताजी, तेच वापरायचं. अच्छा, ठीक आहे. जसं मी आत्ता सांगितलं ना तसं तुम्ही करून बघा. तुम्हाला काही इश्यूज येत असतील ना तर एखादा दिवस द्या जरा, कारण कालच सुरुवात झाली आहे. थोडं सिस्टम मध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात, तर तुम्ही एखादा दिवस अजून बघा. जर काही प्रॉब्लेम्स असतील तर मला, मी ग्रुप कम्युनिकेट करायला ओपन करते, तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा प्लीज. हा नक्की, तुम्ही काही काळजी करू नका, प्रत्येकाने काही काळजी करू नका. आपली टेक्निकल टीम एवढी मस्त आहे ना की तुमचे सगळे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह होतील. फक्त जरा धीर धरा, पहिले 2-4 दिवस प्रॉब्लेम्स येतात सुरुवात, प्रत्येक बॅचला आम्हाला अनुभव आहे. तर तुम्ही काळजी करू नका, मला सगळं मिळेल व्यवस्थित, ठीक आहे. सर्वांचा बहुतेक झाले सगळ्यांचे माताजी. ओके ग्रेट, ठीक आहे. मी रेकॉर्डिंग बंद करते. ठीक आहे माताजी. येस.